अन्ना इकडं अन्ना मार दिला असं कुठे मार दिला जरा दादा आता व्हिडिओ चालू आहे धर त्याला जवळ धर घाबर चांगलाच जय येत ती लगे नमस्कार मित्रांनो, आपण आहोत सध्या बाणेगाव परिसरामध्ये, अर्थात भोकरदन तालुका जिल्हा जालन्यामधील बाणेगाव या ठिकाणच्या एका प्रसिद्ध हौशी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत. आणि या ठिकाणी या पटावरच्या खोंडाची आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. खूप जबरदस्त आणि देखणं वासरू आहे. चपळ आहे, तेज आहे आणि आतापर्यंत बऱ्याच पटावर धावलेलं आहे. त्याची एक झलक थोडक्यात तुम्ही पाहिली या ठिकाणी. आणि आता त्याच्या मालकाची मुलाखत आपण घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव म्हटलं आपलं? परमेश्वर भाऊसाहेब पडोळ. परमेश्वर भाऊसाहेब पडोळ, गाव बाणेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. एकदा मोबाईल नंबर सांगा. 90 22 22 72 72 42 90 22 72 83 82 42 90 22 72 90 22 83 72 42 असा त्याचा मोबाईल नंबर आहे. आणि कोणत्या जातीचं वासरू आहे? खिलार. पण खिलारमध्ये क्रॉस म्हैसूर आहे का? म्हैसूर क्रॉस जातीचं. बरं, पटावर जा पळायला रेडी आहे का? रेडी म्हणजे लय बोलतो. लय बोलतो का? किती वेळेस पळ? बरं, असं नेला कुठं अजून? तुपेवाडीला. तुपेवाडीला नेला होता. किंदात आहे? बिंदात. आता बिंदात सध्या. बरं, एकटाच आहे का आपल्याकडं? आणि सोय तर त्याची भरपूरच आहे. काय घालता, खाऊ घालता? बरं, दूध आहे. दूध पाजावं लागतं का? किती टाइम? एक टाइम पाजतो. सकाळी दूध किती? 1-2 लिटर. 1 लिटर 2 लिटर जसं जमून तसं समजा. दुधाचं काही दुष्परिणाम ते ढँढळे वगैरे लावू नये, संडास लागणे काही नाही? नाही. आता कधी घेतले आपण? 12 महिने झाले झाले. मग आता हा पळायला तयार आहे समजा. तुम्ही मेहनत घेतलेली आहे, खाऊपिऊ घातलेला आहे, एक छोटा खोंड घेऊन आता एक चांगला त्याची जोपासना करून आता तो तुमच्या हातात आहे. भविष्यात जर समजा तुम्हाला गिराईक आलं तर विकायची तयारी आहे का? हा, देऊ ना. काय राहिले एक अंदाजे किंमत? 2 लाखापर्यंत देऊ ना. 2 लाख रुपये त्याची किंमत राहू शकते. नाही. बरं, पटावर तो किंमत वसूल करून देण्यासारखा आहे का? 100%. नाही, 100% गॅरंटी आहे. आणि कोणत्याही कोणत्या खांदी चालतो? दोन्ही खांदी चालतो म्हणजे कोणत्याही बाजूला तो चालतोय. डावी बाजू, उजवी बाजू, दोन्ही बाजूला तो चालायला तयार आहे. एकदा घे रे प्रतीक, जरा हातात घे. बरं, जर जरा त्याला जरा त्याची चप्पल तर दाखवा जरा. मग आता अलीकडे येऊ दे, अलीकडे येऊ दे, अलीकडे येऊ जरा. दादा
येऊ द्या पळत जरशे का चांगलं मोबाईल पडला का तर असा हा खोंड आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद.